नमस्कार सुषमाज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी शॉर्टकट अशी पूर्ण जेवणाची रेसिपी करून दाखवते. तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला पूर्ण स्वयंपाक करायला कंटाळा येतो किंवा शॉर्टकटमध्ये आपल्याला पूर्ण जेवण तयार करायचं असतं, तर त्यासाठी ही खास रेसिपी मी घेऊन आली आहे. तर इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी ही भिजत ठेवली होती मी अर्धा तास. एक शिराळा घेतलेला आहे, तुम्ही इथे मसूर डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ, तुरीची डाळ काहीही घेऊ शकता. एक टॉमॅटो, एक कांदा, तीन चार लसणाच्या पाक्या ठेचून घेतलेले आहेत, एक सुकी लाल मिरची बारीक तुकडे केलेले आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर, फोडणीसाठी 1 ते 1.5 चमचा तेल लागणार आहे, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा धणा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, जिरं, मोहरी आणि हिंग. आणि इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर आता हा 2 माणसांसाठी स्वयंपाक म्हणजे पूर्ण स्वयंपाक मी अगदी तुम्हाला एकाच कुकरमध्ये आणि गॅसचाही एकदाच वापर करून करून दाखवणार आहे. चला तर आता फोडणीसाठी इथे मी 1 ते 1.5 चमचा तेल घातलेला आहे कुकरमध्ये करणार आहोत आपण. तेल गरम झालंय तर ह्यामध्ये मी मोहरी, जिरं, हिंग, लसूण, मिरची आणि कढीपत्ता. आता लसूण थोडा परतून घेतो. आणि यामध्ये आता मी कांदा घालते. आता कांदा देखील परतून घेते चांगला. टॉमॅटो घालते. टॉमॅटो पण थोडा आता तेलामध्ये मऊ करून घेते. कांदा आणि टॉमॅटो मस्त परतून झालंय. आता आपण मसाले घालूयात यामध्ये. लाल तिखट, धणा पावडर, हळद आणि गरम मसाला मिक्स करून घेते. तुम्ही मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा हिरवी मिरची पण घातली तरी चालेल. आता ही जी डाळ आणि शिराळा आपण घेतला आहे बारीक चिरून तो घालते यामध्ये. डाळ थोडी भिजवून घेतली ना की चांगली पटकन शिजते, म्हणजे 1/2 तास तरी भिजून घ्यायची चांगली. आता तेल मसाल्यासोबत डाळ आणि शिराळा थोडा परतून घेते मी. अगदी पटकन होतं म्हणजे जेवण आपलं हे. आता डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं आहे. मीठ घालते चवीप्रमाणे, कोथिंबीर, आता काय करायचं आहे आपण जे हे तांदूळ घेतले होते 1 वाटी ते आता मी धुवून घेतले स्वच्छ 3-4 पाण्यामध्ये. आणि ह्या तांदळाचा मी डब्बा यामध्ये ठेवते. मीठ, तांदूळ शिजेल इतपत पाणी घालायचं यामध्ये. डब्यामध्ये मीठ घातलं आणि आता ह्यावर झाकण ठेवते. आणि झाकण कुकरचं लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर गार झालाय आणि आता मी झाकण काढते. आता आपण चेक करूया. मस्त भात पण झालाय. भात आपण शिजलाय का चेक करूया. हे बघा भात पण मस्त झालाय. आता मी हा काढून घेते आणि आपण मग डाळ बघणार आहोत. पण मस्त झाले बघा. आता हवं तर तुम्ही डाळीला एक उकळी घेऊ शकता, नाहीतर मग आता आपली ही डाळ तयार आहे. चला तर मंडळी, कसा वाटला माझा जुगाड नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला पण जर स्वयंपाक करायला असा कंटाळा आला असेल आणि शॉर्टकट मेन्यू हवा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी पटकन होते, जास्त वेळ नाही लागत आणि थोडा आपल्याला पण आराम.
तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट मध्ये कळवा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.